नमस्कार, मी रचना विचारे, सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला आलेला आहे अभिनेता आशिष पवार. हाय आशिष, तुझं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात. मला तुझ्याशी गप्पा तर मारायच्या आहेतच, आणि नेहमीप्रमाणे जे सगळ्या सेलिब्रिटींना सांगते तसंच अर्धा तास तू माझ्या तावडीत आहेस, त्यामुळे खूप गप्पा आपण मारूया. मी हा वेळ दिलेला आहे तुझ्याकडे, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते सगळं विचार. नक्कीच, मी तर प्रश्न विचारणार आहेतच, पण आमच्या प्रेक्षकांनाही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे आधी मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्ही पटकन जो आमचा फोन लाईन नंबर जो आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे त्याच्यावर फोन करा. जो आमचा नंबर आहे 0226111240. मी आशिषला जसे प्रश्न विचारणार आहे तसे तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, किंवा जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मनमुराद अशा तुमच्या गप्पा सुद्धा त्याच्याशी मारू शकता. आम्ही थेट आता चर्चेला सुरुवात करतोय आणि तुमच्या प्रश्नांची फोनची वाट बघतोय. आशिष, सगळं पहिल्यात म्हणजे हे जाणून घ्यायचं की खूप वर्षांपासून मी तुला ओळखते, फिटनेस तुझा मी पाहिलेला आहे, पण थोडासा कुठेतरी फिटनेस डाऊन झालाय की काय असं मला वाटू लागलंय, हे का? डाऊन असं नाही, मी ॲक्च्युली मध्ये ना एका फिल्मसाठी खूप बॉडी इशू पुट ऑन केली होती आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं म्हणजे छोट्या स्क्रीनवरती म्हणजे सिरियलमध्ये काम वगैरे करताना असं जाणवतं की अरे आपण आहे त्याच्यापेक्षा खूप दिसतं, खूप लार्ज दॅन असं बरंच काय काय दिसतं. मग बरं जणांनी सांगितलं की मला की जरा कमी कर कमी कर, म्हणून मी कमी केलं म्हणजे प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज. सध्या तर जरा एक्सरसाइज मला नाही जमत आहेत म्हणजे मी करत नाही, पण डाएट माझा असतोच प्रॉपर. लार्जर दॅन त्या स्क्रीन पेक्षा जास्त दिसण्यापेक्षा मला वाटतं लार्जर दॅन लाईव्ह भूमिका कशी मिळवता येईल यासाठी हा सगळा अट्टास असावा. हा मे बी बरोबर आहे, ऍक्च्युली म्हणजे असं बोलणं चुकीचं ठरणार नाही, पण आहे म्हणजे करेक्ट आहे तुझं. आजपासून खूप म्हणजे मागे जर जाऊन बघितलं तर खूप कामं तू केलेली आहेस, पण कुठल्या भूमिकांमध्ये आशिष जास्त रमतो, कॉमेडी, ट्रॅजेडी की आणखीन कोणत्या? ते मी असं काही नाही, मी सगळ्या भूमिकेमध्ये रमतो, म्हणजे कॉमेडी असेल किंवा सिरियस असेल, तर मी ज्या काही असेल ना मला मी सगळ्या याच्यात मी रमतो आणि मला कुठली भूमिका करायला आवडते. पण आम्ही तुला खूप वेळा म्हणजे पाहिलेलं आहे गेले अनेक वर्ष, ते म्हणजे कॉमेडी ढंगातच तू जास्त आमच्या समोर आलेला आहेस, तर त्याबद्दल मी सांगू का? ऍक्च्युली ना म्हणजे मी म्हणजे सिरियस रोल केले आहेत ना, मला जे काही अवॉर्ड्स किंवा नॉमिनेशन मिळाले आहेत ना ते सिरियससाठीच मिळाले, कॉमेडीसाठी मला फार मिळालेले नाही. हां, नॉमिनेशनमध्ये आलेले पण मला असं अवॉर्ड नाही मिळाला कुठला. पण म्हणजे माझं तो अगदी सुरुवातीच्या काळातलं जाणून बुजून नाटक घे किंवा आत्ता मान सन्मान नावाची फिल्म घे किंवा अगदी भैरू पहलवान की जय नावाची फिल्म घे, त्यात सिरियस रोल होते, तर त्याच्यासाठी मला अवॉर्ड मिळालेत किंवा नॉमिनेशन्स आहेत. कॉमेडीसाठी मला आतापर्यंत कुठला मिळाला. पण मग याची खंत आहे का तुला? अजिबात नाही, अजिबात नाही, मला खंत आहे जी. आणि अवॉर्ड असं काही फार हे नाही, मी त्याला फार महत्व देत नाही, मिळालं तर उत्तम आहे, ना मिळत इट्स ओके. पण जेव्हा आपण जेव्हा बाहेर जातो म्हणजे जेव्हा आम्ही आता प्रयोगासाठी जेव्हा इंटेरियरमध्ये जातो, गावागावांमध्ये जातो, तेव्हा ज्या प्रकारचा रिस्पॉन्स येतो किंवा ज्या प्रकारची लोक येऊन आपल्याला भेटतात ना, मला वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि विशेष म्हणजे लोकांना आपण कलाकार म्हणून आवडतो आणि ते एक्सेप्ट करतात आपल्याला, हे मला जास्त महत्त्व. बरोबर. आता जसं तू म्हणालास की तुम्ही गावागावात फिरता, शहरात तर अर्थातच तुम्हाला ओळखणारे खूप लोक तुमच्या आजूबाजूला असतात, पण जेव्हा तुम्ही गावागावात जाता अशा खूप छोट्या छोट्या गल्लीबोळात जेव्हा शूट असतं तेव्हा जेव्हा लोक तुम्हाला भेटायला येतात तेव्हा खास करून कोणत्या भूमिकेची ते आठवण करतात? म्हणजे अर्थात मला सांगायला आवडेल की बंडू त्यांना हे कॅरेक्टर खूप आवडतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कॉमेडी एक्सप्रेसमध्ये हच एक कॅरेक्टर करायचो, हच्या भाषेत बोलणार, तर लोकांची ती डिमांड असते, म्हणजे हाक मारतात मला बंडू म्हणून आणि आल्यानंतर मला ते म्हणतात की ते हचं जरा बोलून दाखवा ना वगैरे, म्हणजे हे असतंच कॉमन कुठे गेलं तरी मला ते विचारतातच. मी पण जेव्हा हे आम्ही सांगितलं की सेलिब्रिटी लाईव्हला अभिनेते आशिष पवार येणार आहे, त्या लोकांनी आम्हाला पण हेच सांगितलेलं आहे की ते ह पासूनच त्या कार्यक्रमाची जर सुरुवात झाली तर जास्त मजा येईल. हो हा मला हायच हवा, मला हक्की आवडेल होलायला, मला हायच प्रॉब्लेम नाही, मी तर हच्या भाषेमध्ये हँकरिंग पण करेन तुमचं, पण तुम्ही हक्की हगा हाय ते मी हाय होलतो तेव्हा मला येणार आहे ना. यासाठी काही विशेष तयारी करावी लागते? ॲक्च्युली ना मी सांगू का, मी अशी काही फार तयारी वगैरे केली नाही, म्हणजे मी हे कॅरेक्टर ना ॲक्च्युली मी फार पूर्वी म्हणजे जवळजवळ एक 8-9 वर्षापूर्वी विनय काकांनी म्हणजे विनय आपटीने एक नाटक डिरेक्ट केलं होतं प्यार मे कभी कभी नावाचं, तर त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर मी असं मी स्वतःच ते इम्प्रोवाइज केलं होतं आणि त्या नाटकात मी ॲक्च्युली हे कॅरेक्टर केलं होतं, पण त्या नाटकाचे फार प्रयोग झाले नाहीत, 50-60 प्रयोग झाले आणि ते नाटक बंद पडलं. मग त्याच्यानंतर मी हे कॅरेक्टर कॉमेडी एक्सप्रेसमध्ये वापरलं. अच्छा. आणि मग त्यातून मग ते त्या पूर्ण हच्या कॅरेक्टरची सिरीज सुरू झाले आणि नंतर मग खूपच त्याला चांगला खूप रिस्पॉन्स मिळाला. मग चॅनलचं पण म्हणणं आणि आमच्या निर्मात्यांचं डिरेक्टरचं पण म्हणणं की आपण ह्या कॅरेक्टरची सिरीज करूया आणि मग सिरीज वगैरे. निश्चितपणे आपण बोलूया. आपण आधी पहिला फोन आलाय तो घेऊया. कोल्हापूरहून शीला बोलतात आपल्याशी. बोला शीला, प्रश्न विचारा. हॅलो आशिषजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार.
मला तुमचं ते बंडू कॅरेक्टर जे तुम्ही प्ले करता ईटीव्ही वरती, म्हणजे आधी कॉमेडी सर्कस मध्ये करत होता तुम्ही, कॉमेडी एक्सप्रेस, हा कॉमेडी एक्सप्रेस मध्ये जे प्ले करत होता ते कॅरेक्टर मला खूप आवडते. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्ही आमच्या कुटुंबात म्हणजे माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघं पण तुमचे म्हणजे खूप मोठे फॅन आहे. थँक्यू, थँक्यू. तुम्ही जो तो आवाज काढता पण मास्टर हंटरसाठी, मास्टर शेवटीज मध्ये तुमचा हे काय ते तुम्ही जो प्ले करताय त्याच्या एटला जे तुम्ही आवाज म्हणजे ओरडता गुरुजींना, गुरुजी किंवा मास्तर, मला ते परत एकदा ऐकायचं, म्हणजे ते आता आम्हाला सगळ्यात सो स्वीट. थँक्यू, थँक्यू. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आहे मला, परत खूप आनंद होतोय तुम्ही हे बोललात ते. ठीक आहे, तुमच्यासाठी मी तो जेव्हा बंडूची एंट्री होते आणि जेव्हा मास्तर म्हणतात की सगळे आले पण अजून बंडू कसा आला नाही, आणि मग बंडूची एंट्री होते गुरुजी असं बोलून माझी एंट्री होते. खूप टंग ट्विस्टर आपल्याला अनुभवायला मिळतात जेव्हा आपण ऍक्टिंग फील्डमध्ये असतो, तर अशा सगळ्या गोष्टी करत असताना कधी फंबल होणं ऑब्व्हियसली होतं, फंबल वगैरे होतं. म्हणजे आमचं त्या कॉमेडी एक्सरसाइजचे शेवटचे आमचे एनजी शॉर्ट्स ते पण दाखवायचे आणि ते लोक आवडीने बघायचे, आणि फंबल होणं साहजिक आहे ना, आपण माणसं आहोत, आपण फंबल होतोच. पण त्यातून सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा कॉमेडी एक्सरसाइजमध्ये फंबल होताना सुद्धा समोरचा मग त्याच्यावरती काहीतरी ॲडिशन घेणं, मग त्याच्यावरती पुन्हा काहीतरी बोलणं हे होतच असतं, आणि इम्प्रोव्हायझेशनने ते अर्थात पुढे जातं. हो, इम्प्रोव्हायझेशन होतं. अगदी खरं. आणखी एक फोन आहे, कोल्हापूरवरूनच आहे, राहुल बोलतोय. फेमस आहे मी. बोला राहुल, प्रश्न विचारा. हा, मला असं प्रश्न विचारायचा की तुमचा जो कॉमेडी सेन्स आहे तो एक नंबर आहे, आणि दुसरी गोष्ट विचारायची, आपण फॅन्सी कॉन्टॅक्ट मध्ये का राहत नाही, म्हणजे सोशल मीडिया वगैरे वर आपण ऍक्टिव्ह का नसतो. अच्छा, सॉरी, मला सोशल मीडियावर तू जास्त ऍक्टिव्ह नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. खरं आहे, पण मी अजिबातच ॲक्टिव्ह नसतो अशातला भाग नाही. जेव्हा जेव्हा माझे कुठले प्रोजेक्ट येतात किंवा काय, तर मी त्याचं नेहमीच अपडेट करत असतो, FB वरती टाकत असतो, खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळत असतो. पण दरम्यानच्या काळात काय झालं की मी माझी शेवटची जी सिरियल होती आली लहर केला कर, त्यानंतर मी कुठली सिरियल केली नाही, मी जरा नाटकामध्येच जरा बिझी होतो, त्याच्यामुळे माझ्याकडे असं काही मटेरियल नव्हतं किंवा मग असं काही माझं प्रोजेक्ट नव्हतं की म्हणजे मी FB वरती लोड करावं. पण हा, आता नक्कीच माझे काही प्रोजेक्ट्स येत आहेत आगामी, तर मी नक्कीच FB वरती लोड करेन. आणि मी सांगितल्याप्रमाणे जसं सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह नसतो, तर आता मी राहीन, कारण ते माझे प्रोजेक्ट येत आहेत त्या संदर्भात नक्कीच. हा प्रश्न खरं तर सगळ्यांच्याच मनात असतो की जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता तेव्हा मागचंही थोडंसं आठवलं पाहिजे. कॉलेज लाईफमध्ये आशिष पवार कसा होता? अरे बापरे, खूपच. म्हणजे शाळेत म्हणजे कॉलेज तू म्हणतेस की शाळेतलं म्हणतेस? दोन्ही सांग, कॉलेज पण कॉलेज पासून आणि शाळेपासूनच. म्हणजे मी कम्प्लीट अत्र, म्हणजे बंडू हे कॅरेक्टर तू बघितलं असेल ना, तर बंडू जसं आहे ना तसाच मी आहे ॲक्च्युली ओरिजिनली. म्हणजे कदाचित डिरेक्टरने तेच बघून मला ते कॅरेक्टर दिलं असेल करायला. पण शाळेपासूनच खूप अतरंग, खोड्या करणं, मस्करी, आणि तेव्हापासूनच अभिनय वगैरे हे माझं तेव्हापासूनच चालू होतं. पण अत्यंत म्हणजे काय माहिती ना, मजा मस्तीत असं लाईफ आत्तापर्यंत घालवलेलं आहे, म्हणजे अगदी कॉलेज लाईफसुद्धा सगळंच. पण मग असं नाही कधी वाटलं की फक्त ऍक्टिंगकडेच आपण पूर्ण लक्ष देतोय, आणखीन काहीतरी वेगळा मार्ग निवडावा? नाही, अगदी खरं सांगू का, तर मी पहिल्यापासून ठरवलं होतं की मला या क्षेत्रामध्येच करिअर करायचं, आणि त्यानुसारच माझे सगळे प्रयत्न चालू होते. म्हणजे मला आठवतं की मी आफ्टर 10th मी एक टेक्निकल कोर्स केला होता, आणि त्याच्यानंतर मी एके ठिकाणी जॉबला होतो, तर जॉबवरती मी तो जॉब सोडला आणि घरी आलो, आणि घरी येऊन पप्पांना सांगितलं माझ्या वडिलांना की मी जॉब सोडला आहे आणि मला ह्या क्षेत्रामध्येच आता करिअर करायचं. तर माझे वडील की ठीक आहे, मला माहिती होतं तू काही जॉब करू शकत नाही, पण हरकत नाही, तू जे काय क्षेत्र निवडशील आमचा सपोर्ट आहे, माझा पाठिंबा आहे, पण तिथे सेटल व्हायला बघ, तिथे स्टेबल व्हायला बघ. तर काही वर्षांतर असं नको वाटायला की अरे यार आपल्या आता तू खूप वर्ष गेले आणि आपण काहीच करू शकत नाही, तर असं व्हायला नको. तू प्रयत्न कर, प्रामाणिकपणे प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सो ते कुठे माझ्या डोक्यात होतं आणि मी त्यानुसारच प्रयत्न करत होतो आणि केला. आतासुद्धा म्हणजे आणि आपल्या क्षेत्रामध्ये म्हणशील ना, तर स्टेबल असं कोणी नसतो, प्रत्येकजण त्या लेवलला हा स्ट्रगल करतच असतो, तसं मीही करतो आहे नाईशातला बघणे. पण म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की मी या क्षेत्रातच करेन. आता जो फोन आलाय तो राज्याच्या थोडासा बाजूच्या राज्याहून आलाय, तो म्हणजे गुजरातहून आलेला आहे. गुजरात किशोर बोलतायत आता आपल्याशी. बोला किशोर, प्रश्न विचार. केम छो. नमस्ते सर, मी किशोर पाटील बोलतोय. हा नमस्कार, नमस्कार. कॉमेडी एक्सप्रेसच्या बंडू पात्राचा फार फॅन. थँक्यू, थँक्यू. किशोर तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा बोला किशोर, बोला. तुमचा आवाज ऐकू येतोय, हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय. पण तुला कळलं असेल की कुठपर्यंत तुझी ख्याती आहे.
गुजरात पर्यंत क्या बात आहे, थँक यू सो मच यार. आता जसं आता हे गुजरातहून फोन आलेला आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र बाहेरही जाता किंवा देशाबाहेर सुद्धा जात असता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, पण मी हा ऑल ओव्हर आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शो. काय अनुभव येतो तेव्हा असे जेव्हा लोक भेटतात तेव्हा? प्रचंड प्रचंड, म्हणजे मी माझा एक किस्सा सांगतो की मला वाटतं ना नांदेड कपडेतरी मी इव्हेंट होता, त्या इव्हेंटसाठी मी गेलो, मला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं होतं आणि माझं सकाळचं फ्लाईट होतं, मला वाटतं 9 का 9:30 फ्लाईट होतं आणि ते फ्लाईट माझ्याकडनं मिस झालं बिकॉज ऑफ ट्रॅफिक. ते मिस झाल्यानंतर मग त्या लोकांनीच मला एक दुसरं फ्लाईट अरेंज करून दिलं आणि मला जे दुपारी 12 पोचायचं होतं ते मी संध्याकाळी 6 तिकडे पोचलो आणि सगळं यंग क्राऊड तिथे होतं, म्हणजे अगदी कॉलेज सगळं मुलं मुली सगळं फुल पॅक असा तो शो होता आणि मी तिथे आणि सकाळपासून ती मुलं बिचारी वाट बघत होती आणि मी तिथे गेल्यानंतर ना जे काय ओरडत होते ना लोक की लिटरली म्हणजे ना एखाद्या म्हणजे समजा आमिर खान किंवा सलमान खानला बघितल्यानंतर कसे काय लोक ओरडतील आणि बेशुद्ध वगैरे पडतात ना, तसं लिटरली झालं होतं. मी लोक म्हणजे मी बघत होतो मुलं ती सगळी इतकी किंचाळत होती. यश आहे तुझं म्हणजे आता ते मला माहिती नाही यश काय, मला मी असं समजतं की अजून काय मला यश तेवढं असं मिळालेलं नाही. हा त्यानिमित्ताने माझे प्रयत्न सुरू असतात, पण मला ना म्हणजे म्हणजे असं वाटतं की उद्या जर खरंच आमिर खान किंवा असे जर कोण लोक आले तर ते काय करतील, म्हणजे आपल्याला इतका जेव्हा रिस्पॉन्स आहे बरोबर, पण हे बघून खरंच खूप बरं वाटतं. गावागावात जेव्हा जातो ना लोक ज्या पद्धतीने प्रेमाने येऊन भेटतात, सेल्फीज वगैरे काढतात किंवा आपुलकीने बोलतात ना, ते खरंच खूप बरं वाटतं. क्या बात आहे. आपल्याला आणखी एक फोन आला तो घेऊया. दीपक बोलतात अहमदनगरहून, बोला दीपक, प्रश्न विचारा. दीपक बोला, तुमचा आवाज ऐकू येतोय. हा बोला. हॅलो मॅडम, मी दीपक चव्हाण बोलतोय अहमदनगर वरून. बोला. मला सर एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, आपलं जी कॉमेडी सर्कल जी चालू होती पहिली, हा कॉमेडी एक्सप्रेस, हो जी चालू होती, आता परत चालू होईल का? आम्ही सुद्धा वाट बघतोय पुन्हा कधी सुरू व्हावं, पण कॉमेडी एक्सप्रेसच्या जागी आता कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाने आता सिरियल पुढे कंटिन्यू झालेली आहे, पण त्याच्यात मी करत नाही आहे, पण ती पण खूप सिरियल खूप छान आहे, सगळे कलाकार खूप चांगलं काम करत आहेत, पण मी नाही त्याच्यामध्ये करत आहे. कशी सुरुवात झाली होती आशिष पवारची या सगळ्या कारकिर्दीसाठी? म्हणजे स्पेशली कॉमेडी एक्सप्रेस बद्दल म्हणते की नाही, तुझ्या पूर्ण अभिनय कारकिर्दीला कशी सुरुवात झाली होती? मीतला मी म्हणालो ना की मी पहिल्यापासून ठरवलं होतं की मला ह्या क्षेत्रामध्येच करिअर करायचं आहे. त्याच्यानंतर मला आठवते की मी वामन सरांचं, वामन केंद्रे सरांचं एक वर्कशॉप केलं होतं आणि ते केल्यानंतर मला माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक अधांतर नावाचं नाटक माझ्याकडे आलं आणि ते नाटक लिहिलं होतं माझ्या काकानेच, पण आलं होतं ते मला मंगेश कदमकडून, म्हणजे आमचा डिरेक्टर, त्याच्याकडून ते आलं होतं आणि ते नाटक माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आणि ते माझ्यासाठी NSG होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ज्योती सुभाष, संजय नार्वेकर, परस जाधव, राजन भिसे, अनिल गवस, लीना भागवत आणि हेमंत भालेकर आणि ही सगळी मंडळी असल्यामुळे ना ह्या सगळ्यांकडनं ज्या सगळ्या गोष्टी मी शिकलो ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, तर त्या म्हणजे अधांतर मिळण्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि ते NSD आहे असं मी समजतो, कारण बऱ्याच गोष्टी मी शिकलो. तर तिथून ॲक्च्युली सगळी ती सुरुवात झाली. मग अधांतर नंतर मग पुढची नाटकं करत गेलो, मग मी यदाकराजीमध्ये रिप्लेसमेंट करायचो, एक 350 मी रिप्लेसमेंट केली. मग त्याच्यानंतर संतोष पवारने मला जाणून बुजून नाटकासाठी विचारलं, मग जाणून बुजूनमध्ये एक लीड कॅरेक्टर होतं आणि मग मला त्याचे जरा ते सिरियस रोल जसं तुला मी म्हणालो, मग मला अवॉर्ड वगैरे मिळाले, मग त्यानुसार जरा लोकांना इंडस्ट्रीमध्ये माहिती झालं की अरे चला आशिष पवार नावाचा कोणतरी कलाकार आहे, मग त्यानुसार कामं मिळत गेली. जवळजवळ एक 13 का 14 नाटकं, व्यावसायिक नाटकं केल्यानंतर माझ्याकडे कॉमेडी एक्सप्रेस सारखी सिरियल आहे जी मला ज्ञानेश भलेकरने विचारलं आणि मग कॉमेडी एक्सप्रेस घराघरात केल्यानंतर मग कॉमेडी एक्सप्रेसमध्ये खूप फरक पडला, म्हणजे आयुष्यमध्ये एक टर्निंग पॉईंट होता तो आमच्यासाठी. आणि आता लोक तुला असं म्हणायला लागेल की आला मोठा शहाणा, कारण अर्थ तू ते नाटक करतोयस, मला त्याबद्दल थोडंसं ऐकायचं. आलाय मोठा शहाणाचा लेखक आहे वैभव परब आणि डिरेक्टर आहे संतोष पवार आणि खूप आधीपासून आमचं या नाटकासाठी वगैरे सगळं चाललं होतं आणि आता सध्या मी ते नाटक नाही करत आहे, संतोष पवार करतोय, पण ते नाटक म्हणजे खूपच चांगलं होतं, म्हणजे त्याचे मी जवळजवळ 50 प्रयोग केले आणि आता ते सुरू आहे, नक्कीच तुम्ही बघायला जा सगळ्यांनी, खूप चांगलं नाटक आहे. पण त्याची पण एक म्हणजे त्याचा एक कन्सेप्ट मला खूप आवडला होता, एक कॉमेडी होतं आणि एक ॲज अ लीड त्या नाटकामध्ये मी होतो की जे माझ्या भोवती नाटक होतं आणि खूपच धमाल असं ते नाटक होतं, म्हणून मी ते घेतलं. निश्चितपणे अशाच गप्पा पुढे सुरू द्या, कारण तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत ते सुद्धा मला जाणून घ्यायचे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी गप्पा मारते अभिनेता आशिष पवार सोबत. आणि आशिष, पुन्हा एकदा आपल्याला एक फोन आलेला आहे जो आहे गुजरातहून. ऋषिकेश बोलतायत. पुन्हा एकदा गुजरातहून फोन आहे. ऋषिकेश बोलतायत. बोला ऋषिकेश, प्रश्न विचारा. हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय, पण आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया. निलेश बोलतायत आता आपल्याशी. बोला निलेश. हॅलो सर. हॅलो आशिष सर, निलेश बोलतोय चाकणहून. नमस्कार, बोला. सर तुमची ते कॉमेडी एक्सप्रेस मध्ये हची भाषा होती, रिमेंबर? ती खूप आवडत होती सर. थोडस त्याबद्दल काय कळलं तर? सॉरी, अच्छा मगाशी तर तू ह मध्ये बोललास, पण आता त्यांना पुन्हा एकदा हची भाषा ऐकायची. हची, ओके ओके. तुमच्याकडे बोलतो ना मी. मी तुमच्याकडे एक गाणं म्हणतो, गातो हच्या भाषेमध्ये. हि गे होठ हे हा साहिल हे हा हगे हब्र हा उजे हंग हे हा ओ हो. थँक्यू, थँक्यू सो मच. आवडलं का तुम्हाला? आवडलं तर नक्कीच असणार. असे खूप फॅन्स तुला भेटत असतील, म्हणजे असे असा काही किस्सा कधी घडतो का की एक कॉमेडी करून दाखवा? किती वेळा, किती वेळ. म्हणजे मला आठवतं आहे, मी एकदा जात होतो, प्रयोगानंतरच जात होतो, आणि माहिती नाही मला पोलिसांनी वगैरे अडवलं, आणि आले जेव्हा ते समोर तेव्हा काजबीज खाली केली. अरे तुम्ही एक एक कॉमेडी करून जाणार, पटकन एक पटकन कॉमेडी करून जाणार. तर मग आता काय करायचं अशा वेळेला, एक तर आपण प्रयोग करून आलेलो असतो. बरोबर. पण मी म्हणजे असं काही आपण करत नाही, पण मग उतरून त्यांच्यावर फोटो बिटो काढणं या सगळ्या गोष्टी होतं. मग त्यात ते जरा खुश होतो. ओके, मग प्रयोग कधी आहेत आम्हाला सांगा. म्हटलं बरं, फॅन्स ना दुखवायचं नसतं. फॅन्स ना अजिबात एनी टाइम, मी कधीच फॅन्स ना दुखवायचं. ग्रेट ग्रेट. आणखी एक फोन आलाय, भुसाळहून मयूर बोलतायत. बोला मयूर, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला मयूर. माझा प्रश्न सरांना असा विचारायचा आहे की छोट्या पडद्यावर जो आम्ही करू बघितला, तो मोठ्या पडद्यावर आम्हाला बघता येईल का कधी भविष्यात? छोट्या पडद्यावर मोरू बघितला, बंडू. बंडू आणि मोरू बघितली जसे आम्ही छोट्या पडद्यावरती, तसे आम्ही मोठ्या पडद्यावरती बघता येईल का त्यांना भविष्यात? अच्छा, मोठ्या पडद्यावर तुम्हा दोघांना पुन्हा एकदा बघता येईल का? हा आता तसं कुठलं एखादं प्रोजेक्ट आलेलं नाही आहे फिल्मच्या संदर्भातलं, पण जर तसं आलं तर नक्की करू. आम्हाला आवडेल, शेवटी आम्ही कलाकार आहोत, आम्ही कशाला नाही म्हणून. कुठलंही खरं तर आपल्याला असं बंधन नसतं कलाकार म्हटल्यावर, भाषेचं नसतं किंवा कुठल्याही त्या कॅरेक्टरचं नसतं. असं कुठलं एखादा ड्रीम रोल आहे का तुझा? ड्रीम रोल म्हणजे अगदी खरं सांगू का, नटसम्राटमधलं जो कॅरेक्टर होतं ना, ते ऑब्व्हियसली कुठल्याही कलाकाराला करायला तसं आवडेल जसं मलाही आवडेल. सो मला तसं एखादं कुठलं कॅरेक्टर असेल तर हा हा, म्हणजे एक कलाकार म्हणून मी धन्य होईल असं एखादं प्रोजेक्ट माझ्याकडे आलं. अनेक सिनेमांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत. मी अगदी फ्रँकली सांगू का की मी ना फार सिनेमे केले नाही आहे. मी मोजकेच 5 ते 6 फिल्म्स केलेले आहेत, पण मी फिल्म्सच्या बाबतीत खूप चुझी आहे. म्हणजे जर ज्याच्यात मी कम्फर्टेबल असेल, ज्याच्यामध्ये मला खरंच काही करण्यासारखं खूप छान असेल, म्हणजे ते काम करून जर लोकांच्या ते लक्षात राहणार असेल, तर मी असे सिनेमे मी शक्यतो करतो. त्यामुळे फार सिनेमे मी करत नाही. खूप चांगला असेल तर मी नक्कीच करतो. हिंदीबद्दल काय विचार आहे, कधी तिथून ऑफर आली आहे? हिंदीबद्दल मला मध्ये आले होते, पण त्या गोष्टी फार नंतर काही झाल्या नाहीत, जुळल्या नाहीत, पुढे गेल्या नाहीत. म्हणजे सगळं झालं होतं बोलणं, शूटिंगच्या तारखा वगैरे काय सगळं झालं होतं. म्हणजे प्रोडक्शन पण फार मोठं होतं, मी आता नाव नाही सांगत, पण ते नंतर ते नाही झालं पुढे काही. पण नक्कीच हिंदीतून जर काही आलं तर नक्की आवडेल करायला. ओके, पण तुझ्या करिअरमध्ये अजूनही बरंच काहीतरी घडणार आहे पुढे जाऊन, तेही मला जाणून घ्यायचं आहे. मी मुद्दाम ते सिक्रेट ठेवलेलं आहे, पण त्याआधी मला घ्यायचंय एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आशिष, पुन्हा एकदा एक फोन आलेला आहे औरंगाबादहून. मनीष बोलतात. बोला मनीष, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, की तुम्ही जे काही कॉमेडी वगैरे करता. हॅलो. हा बोला बोला. हा सर, तुम्ही जे काही कॉमेडी वगैरे करता ना, ते खूप छान वाटत. आणि तुम्ही जिथपर्यंत जे गेलेले आहेत काय, तर तुमची आतापर्यंतची म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही मेहनत घेतलेली होती? अच्छा, ते मला थोडं जाणून घ्यायचं होतं. अच्छा, आतापर्यंत तू जेवढे कॉमेडी किंवा इतर रोल्स केले त्यासाठी कशी मेहनत तू घेतली होतीस?
मेहनत म्हणजे आता कॉमेडी एक्सप्रेसमध्ये जे काही मी कॅरेक्टर्स केले ते आपल्या आजूबाजूलाच कुठे ना कुठेतरी असतात, म्हणजे आपल्या प्रवासामध्ये जाताना किंवा म्हणजे आत्तासुद्धा इथे उभं राहताना एखादं कॅरेक्टर दिसलं ते आपल्या डोक्यामध्ये बसतं, मग ते कुठेतरी आपण करायचा प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीनेच मेहनत करत असतो, सगळेजण करत असतात. पण बंडूला मला फार मेहनत घ्यावी लागली कारण बंडू मी स्वतः तसाच आहे. माझं सगळ्यात आवडणारं कॅरेक्टर म्हणजे ना प्रद्युम्न मराठी, म्हणजे जे मराठीतून अस्खलित मराठीतून बोलतं कॅरेक्टर, म्हणजे अर्थात त्याला मी त्याचं आशिष पाथरे ते कॅरेक्टर लिहितात, ते कॅरेक्टर लिहिण्यामुळे झलक बापरे अरे नाही ते कारण खूपच हायर मराठी मधून वगैरे बोलायचं, पण तरी असं एखादी लाईन ते लिखित असेल तर मी तिला आता पटकन 2 मिनिटात करून देईल. अच्छा हरकत नाहीये. पण आता एक पुण्यातूनच फोन आलाय, त्यामुळे आता तर तुला चोखच बोलायचं आहे. पुण्यातून निखिल बोलतायत, बोला निखिल, प्रश्न विचारा. हॅलो सर. हा हा सर, मी कर्वेनगरहून बोलतोय. अरे बोला ना. सर माझा प्रश्न असा आहे सर, ऍक्च्युली काय ना सर, तुम्ही तुमची जी ऍक्टिंग आहे, मी तुमचा प्रोग्राम ईटीव्ही मराठीवर पहिले नेहमी बघत होतो कॉमेडी एक्सप्रेस मध्ये, परंतु तुमचे फॅन जे आहेत ना सर ते खूप तरुण तरुणी पण आहेत, तर त्यांना काय होतं त्यावेळेस कधी ऑफिस असतं कधी त्यावेळेस त्यांचं टायमिंग मॅच नाही होत, तर सर तुम्ही युट्यूबवर एखादं चॅनल का नाही सर काढत, जसं भाडीपाव वगैरे आहे त्या ठिकाणी खूप खूप हे आहे सर, वाव आहे सर, आणि आम्हाला निश्चित आवडेल तुम्ही त्या ठिकाणी चॅनल समजा चालू केला तर आम्ही तुम्हाला तुम्हाला बघायला आम्हाला खूप आवडेल सर. थँक्यू थँक्यू निलेश, म्हणजे ज्या प्रेमाखातर तुम्ही मला हे विचारतायत किंवा सांगताय तर मला हे नक्कीच आवडेल. आणि मी नक्कीच एक सांगेन की मी आता सध्या एक लवकरच वेब सिरीज सुरू करतोय आणि ती बंडू आणि मास्तर ह्या जोडीवरतीच ती वेब सिरीज आहे, म्हणजे निखिलच्या प्रश्नाचं उत्तर आलं, त्याच्यामुळे ते लवकरच तुम्हाला बघायला आहे. फक्त ते कधीपासून सुरू होईल ते मी एवढं तुम्हाला सांगू शकणार नाही कारण ते गुलदस्त्यात आहे, पण ती एक वेब सिरीज तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि मगापासून जी गोष्ट मी गुलदस्त्यात दडवून ठेवलेली त्याचं आता मला उत्तर हवं आहे, ते म्हणजे पुढे जाऊन आशिषला आम्ही कोण त्या रोल मध्ये पाहणार आहोत. हसू नको फक्त हे बोलल्यावर जास्त हसायला येतं. ते आतापर्यंत तुम्ही मला अभिनेता म्हणून बघत आलात, पण मी यापुढे आता एक नाटक डिरेक्ट करतोय लवकरच, या जुलै एंड पर्यंत वगैरे ते नाटक येईल, आणि एका फिल्मसाठी माझी जुळाजुळ सुरू आहे, ती पण फिल्म मी डिरेक्ट करतोय, स्क्रिप्ट लेवलला वगैरे सगळं ते वर्किंग सुरू आहे, त्याच्यामुळे लवकरच तुम्ही मला दिग्दर्शकाच्या भूमिकेत बघाल. आणि फक्त नाटकच नाही तर सिनेमाचा दिग्दर्शक, ते सगळी जुळाजुळ वगैरे सगळं सुरू आहे. जसं अभिनेता म्हणून तुम्ही मला एक्सेप्ट केलं तसंच दिग्दर्शक म्हणून सुद्धा तुम्ही एक्सेप्ट कराल अशी मी आशा बाळगतो. यालाच जोडून माझा प्रश्न आहे की आतापर्यंत दिग्दर्शकाच्या हाताखाली आशिषने काम केलेलं आहे आणि आता दिग्दर्शक म्हणून दुसऱ्यांना तू काम करायला लावणार आहेस, तर यातला फरक तुला कसा जाणवतो? फरक म्हणजे मी ॲक्च्युली तसं बघायला लागलं तर मी आता सुरू करीन मी रिहर्सल वगैरे, पण असिस्टंट म्हणून मी कधी काम केलं नाही, फक्त मी मंगेश कदमला तेव्हा मी असिस्ट करायचो, मंगेश कदम जे आता आपले कलाकार आणि दिग्दर्शक आहेत, तर त्याच्या हाताखाली मी बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो त्याच्याबरोबर काम करताना. सो कुठेतरी चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवूनच आपण पुढे त्या इन्कॉर्पोरेट करत असतो किंवा त्या पद्धतीने आपण वागत असतो. सो लेट सी बघूया, काहीतरी खूप चांगलं छान ॲज अ दिग्दर्शक म्हणून मला करायची खूप इच्छा आहे, आता मला माहिती आहे खूप छान ह्युमन बिईंग म्हणून आशिष पवार मी ज्याला अनेक वर्षापासून ओळखते, जाता जाता या सेलिब्रिटी लाईव्हच्या माध्यमातून तू फॅन्सना काय सांगशील? मी फॅन्सना एवढं सांगेन की म्हणजे हा चांगला तू प्रश्न विचारला की मला ना कधी कधी असे प्रश्न येतात की जे फॅन्स असतात आणि ते मला प्रश्न विचारतात की दादा मला सुद्धा ना मी सुद्धा ऍक्टिंग करतो आणि मला सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर मी अशा लोकांना मी विनंती करेन की अभिनय किंवा हे फील्ड म्हणा हे तुम्हाला जेवढं वाटतं ना तितकं हे सोपं नाही आहे, म्हणजे तुम्ही सकाळी उठलात आणि आळस देताना ठरवलं की आज मी ॲक्टर होणार तर इतकं ते सोपं नसतं, खूप मेहनत असते, स्ट्रगल असतो, अभ्यास असतो, त्याचे प्रॉपर क्लासेस असतात, इन्स्टिट्यूट असतात. तर माझं असं म्हणणं जर तुम्हाला करिअर करायचं ना तर खूप सिरियसली करा, म्हणजे आपण दिसतोय किंवा ग्लॅमर आहे तर त्याच्यामागे न जाता ते करिअर करण्यासाठी आपण तेथे स्टेबल कसं होऊ सेटल कसं होऊ या दृष्टीने विचार करा, आणि तुमच्याकडे खरंच जर ते पोटेन्शियल आहे तुम्हाला तुमच्या स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर ह्या क्षेत्रामध्ये नक्की या. पण कोणतरी एक सांगतोय किंवा अरे हा किती छान दिसतोय किंवा छान लोक याला ओळखतात वगैरे हे डोक्यात ठेवून जर तुम्ही येणार असेल ना तर अजिबात येऊ नका. आणि पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण पूर्ण करा, कारण ते फार महत्वाचं आहे, बेसिक शिक्षण जे आपण म्हणतो, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि मगच या क्षेत्राकडे या. वा, मला वाटतं की जेव्हा कलाकार लोकांना काही सांगतात तर लोकांना खरंच ते पटत असतं, कारण तुम्ही हृदयापासून ते कारण हे सगळे अनुभव आम्ही घेतलेले आहेत ना, कारण हे क्षेत्र वाटतं तितकं सोपं नाही आहे, खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल. अगदी खरं, आणि तो तू त्यातून पुढे आलेला आहेस आणि पुढे तुला असंच यश लाभो हीच आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.
थँक्यू. मला बोलवलं त्यासाठी मी महाराष्ट्र वन आणि रचना तुमच्या पूर्ण टीमचा मी खूप खूप आभारी आहे. पुन्हा मला बोलवलं तर मी पुन्हा आनंदाने आवडीने निश्चितपणे तुझ्या कार्यक्रमाचं प्रमोशन करायला आम्हाला नक्की. आपल्याला मात्र आता सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात इथेच थांबायचंय, पण पुन्हा लवकरच भेटायचंय नव्या पाहुण्यासोबत, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.